कृष्ण जन्माष्टमी आलेली आहे आणि कृष्ण जन्माष्टमी म्हणलं की बाळकृष्णाचा दिवस आला. बाळकृष्णाला आवडतं ते माखन लोणी. तर याच बाळकृष्णाला आवडणारं लोणी कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रियांका पाटील आपणा सर्वांचं चुलीवरच्या रेसिपीमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. तर पहा, गोकुळाष्टमी जवळ आलेली आहे आणि गोकुळाष्टमी म्हणलं की कान्हाचा दिवस, कान्हाचा आवडता दिवस. तर या दिवशी कान्हासाठी स्पेशल असं माखण बनवलं जातं, लोणी काढलं जातं. तर आज मी हेच साधं सोपं पद्धतीनं कसं लोणी बनवायचं हे शिकवणार आहे. तर लोणी बनवण्यासाठी आपल्याला एकमेव फक्त साहित्य लागणार आहे, ते म्हणजे दुधावरची साय. तर या ठिकाणी फ्रेश अशी दुधावरची साय मी घेतलेली आहे. तर हे 9 ते 10 दिवसाची दुधावरची फ्रेश अशी साई साठवून मी फ्रीजरला ठेवली होती आणि लोणी काढायच्या आधी 1-4 तास मी याला फ्रीजरमधून बाहेर काढून ठेवलं होतं. आता मी या पसरट पाटीमध्ये ही साय काढून घेणार आहे. तर पहा, दोन्ही भांड्यातील साय मी पाटीमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता दोन्ही भांड्यात थोडं थोडं पाणी घालून मी भांडी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे याच्यामध्ये, जेणेकरून भांड्याला लागलेली सर्व साई आपल्या पाटीमध्ये येईल. तर पहा, दोन्ही भांड्यातील साय ओतल्यानंतर अगदी पाटी भरून साई तयार झालेली आहे. आता मी याला चमच्याच्या साह्याने एकजीव अशी करून घेणार आहे, हलवून हलवून, आणि त्यानंतर रवीनं हलवणार आहे. तर पहा, चमच्याच्या साह्याने 1-2 मिनिटं हलवल्यानंतर हे मिश्रण एकसारखं पातळ झालेलं आहे. आता याला मी रवीनं हलवून घेणार आहे. तर पहा, एकसारखं असं हलवत राहायचंय त्यांनी, जेणेकरून आपलं लोणी पटकन वरती येतं. तर पहा, लोणी बनवण्यासाठी साय हलवायला चालू करून 5 मिनिटं झालेली आहेत आणि पाटीच्या कडेने आपल्याला लोणी जमा होताना दिसत आहे. अजून एक याला 10 मिनिटं असंच हलवत राहायला लागणार आहे. तर पहा, 10 ते 15 मिनिटं सतत असं ढवळल्यानंतर छान असं फुलून लोणी वरती आलेलं आहे. आपलं लोणी आलंय की नाही हे कसं ओळखायचं, तर आपल्या रवीला लोणी चिटकायचं बंद झालं की समजायचं की लोणी
आपलं तयार झालेलं आहे. तर पहा यामध्ये ताक वेगळं आणि लोणी फुलून वरती आलेलं आहे, याचाच अर्थ आपलं लोणी तयार झालेलं आहे. आता मी याला काढून घेते. तर पहा या ताकामधून लोणी आता मी वेगळं करणार आहे. ताकामधून लोणी काढताना नेहमी गरम पाणी घ्यायचं हाताला लावण्यासाठी, जेणेकरून आपल्या हाताला लोणी चिटकत नाही. तर असा हात गरम पाण्यात बुडवायचा आणि प्रथम या पाटीला कडेला लागलेलं मी लोणी आतमध्ये काढून घेते. पुन्हा गरम पाण्याचा हात घ्यायचा आणि अगदी अलगत अलगत ताकातून लोणी वेगळं करायचं. तर आपण पाहू शकता किती सुंदर असं लोणी तयार झालेलं आहे. सहज याचा गोळा बनतोय. लोण्याचा गोळा तळ हातावर असा झेलायचा जेणेकरून त्यातलं ताक पूर्ण निघून जात. तर पहा अगदी 10 ते 15 मिनिटात कापसासारखं पांढरं शुभ्र लोणी बनून तयार झालेलं आहे. तर तुम्हीही कान्हाला आवडणारं हे लोणी करून पहा, खाऊन पहा आणि कसं होतं हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.